न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. उल्हासनगरमध्ये वारंवार इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरूच आहे. महिन्या चार महिन्यांनी कुठे ना कुठे बिल्डिंगचे स्लॅब कोसळून जीवितहानी होत आहे. उल्हासनगर महापालिका हद्दीत 855 धोकादायक इमारती असून आतापर्यंत बऱ्याच इमारती पाडण्यात आल्या आहेत. तरी सुद्धा काही इमारती नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. लवकरच या इमारतींना हटवण्यात आले नाही तर अनेक ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशीच एक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 अंबिका सागर अपार्टमेंट मध्ये घडली आहे. बिल्डिंगचा स्लॅब कोसळून एका निष्पाप बालकाचा बळी गेलाय. मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव कुमार निरंजित सातपुते असे असून दुर्घटनेमध्ये त्याची आजी गंभीर जखमी झाली आहे. आजीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी इमारतीमधील लोकांना सुरक्षित बाहेर काढले असून अंबिका सागर अपार्टमेंट ही इमारत सील करण्यात आली आहे. प्रतिनिधी हरी अलर्ट सह आधार न्यूज मुंबई डेस्क. इंदापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ असलेल्या बस थांब्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याचे समोर आले. भर पावसाळ्यात देखील शालेय विद्यार्थी व नागरिकांना बस स्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी शिवाजी विद्यालय बावडा येथील एका शाळकरी मुलीचा बस स्थानकासमोर एसटी बस खाली सापडून दुर्दैवी अंत झाला होता. येथील बस थांब्याची तातडीने स्वच्छता करून शालेय मुला मुलींच्या व नागरिकांच्या सेवेसाठी बस थांबा स्वच्छ करण्यात यावा अशी सूचना शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कोकाटे सर व धम्मरथ युवा संघ बावडा यांच्या वतीने इंदापूर आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. आजही इंदापूर अकलूज रोड वरती विद्यार्थी व प्रवासी बस स्थानकाची दुरवस्था झाल्यामुळे बस स्थानकाबाहेरच एसटी बसची वाट पाहत उभे राहत आहेत. तसेच बस स्थानकाबाहेर अनेक खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन नेताना बस स्थानकाबाहेर उभ्या राहिलेल्या नागरिकांच्या जीवाला व शालेय विद्यार्थी वर्गाला मोठा धोका निर्माण झालाय. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मथुरा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंग आणि हिंदू धर्माला जोडण्याबाबत टीका केली आहे. देशात भीड दंगे हिंसेच्या नावाखाली हिंदू धर्म व संस्कृतीला बदनाम केले जात असल्याचं वक्तव्य त्यांनी केले. वृंदावन येथील वास्तल्य ग्राम येथे संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीच्या 2 दिवसीय बैठकीत ते बोलत होते. देशभरात हिंदू धर्म आणि संस्कृतीला बदनाम करण्यासाठी कट कारस्थान रचले जात आहे. भीड दंगे तर कुठे हिंसाचाराच्या नावावर राजकारण करून समाजात हिंदू धर्माविषयी विष पसरवले जात आहे. काही राज्यात एका योजनेअंतर्गत धर्मांतरही केले जात आहे. देशाच्या या परिस्थितीकडे बघता सर्व प्रचारकांनी सावध राहावे. सध्या सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे असंही ते यावेळी म्हणाले. आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. तरी सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आले. पालक 2011 पासून या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करत आहे. आष्टी तालुक्यातील सुरडीची शाळा जनावरांच्या गोट्यात भरते तर शेरी बुद्रुक येथील शाळकरी विद्यार्थ्यांवर शाळा तर शाळा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आष्टी पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले नगर रोडवरील शेरी बुद्रुक हे गाव येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 87 विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत ही शाळा आहे. शाळा दुरुस्त करण्यासाठी पालक 2011 पासूनच पाठपुरावा करत आहेत. संपूर्ण शाळेच्या भिंतीला तडे गेले असल्याने भिंती कधीही कोसळतील त्याचा नेम नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असताना देखील शालेय प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी ग्रामपंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवली. एकंदरच अशी अवस्था असताना तरी देखील प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित होतोय. आष्टी तालुक्यातील शिरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत जीर्ण झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क पालकांनी आज पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये येऊन शाळा भरवलेली आहे. इथे पालक आपल्यासोबत आहेत. इमारत कशा प्रकारे जीर्ण झालेली आहे, किती वेळा तुम्ही पाठपुरावा केला, विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, काय सांगा. आम्ही 2011 पासून इमारतीचा पाठपुरावा करत आहोत आणि वेळोवेळी प्रशासनाला आम्ही लेखी असे तक्रारी दिलेल्या आहेत. तरी पण प्रशासनाकडून अद्यापही आम्हाला कसल्याही प्रकारची इमारतीची मागणी आमची पूर्ण झालेली नाही. आमच्या शाळेचा पट 87 आहे. 3 शिक्षकी शाळा आहे. आमची शाळा उत्कृष्ट अशा अध्यापनात आहे. तरी पण फक्त इमारतीमुळे आमची शाळा आणि आमच्या विद्यार्थ्यांना जीवितास धोका आहे. यामुळे आज आम्ही
आष्टीला पंचायत समिती शाळा भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2011 साली डेंजर झोन म्हणून इंजिनिअरने घोषित केलेले आहे. 2011 सालीपासून आम्ही पाठपुरावा करतो शाळेचा. प्रत्येक वेळेस प्रशासन येतंय, शाळेसाठी येतंय, बघतंय, जातंय. जर आमच्या मुलांना जर काही झालं तर याचं सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. ती एकदम बेकार झालेली आहे, तरी पण म्हणजे वेळोवेळी सगळ्या गावकऱ्यांनी 10 वेळा इथं ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला सांगितलेलं आहे की इमारत दुरुस्त करावी, तरी पण तुमचं प्रशासन काही लक्ष देत नाही. तरी जर आमच्या मुलांना काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला तर सोडणारच नाही, पण आमच्या मुलांच्या जीवाला धोका या प्रशासनामुळेच झाला हे आम्ही ग्राह्य धरू आणि त्यांच्यावर कारवाई करायला सांगू. साली या शाळेला इंजिनिअरिंगनी डेंजर झोन घोषित केले असतानाही प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. चक्क आज पालकांनाच पंचायत समितीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन या विद्यार्थ्यांच्या जीवावरती किती दिवस खेळणार? का विद्यार्थ्यांचा जीव घेण्याची वाट पाहत आहे? असंच या ठिकाणी येथे प्रश्न उपलब्ध होत आहे. कॅमेरामॅन संतोष अक्षय विदाते, आष्टी. प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असतात, त्यामुळे इतर सुज्ञ प्रेक्षक आणि मंचावरील कलाकारांची एकाग्रता भंग होते. प्रेक्षकांच्या या वागण्यामुळे आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाट्य कलाकारांनी आपला संताप व्यक्त केला. त्यात आता अभिनेता सुबोध भावे याची भर पडली आहे. सुबोध सध्या विविध ठिकाणी अश्रूंची झाली फुले या नाटकाचे प्रयोग करत आहेत. नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनेकदा प्रेक्षकांचे मोबाईल फोन वाजून नाटकात व्यत्यय आलाय, त्यामुळे सुबोध सध्या प्रेक्षकांवर संतापलाय. त्याने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट लिहून तीव्र संताप व्यक्त केलाय. विविध सामाजिक संघटना, पोलीस आयुक्त व परिक्षेत्रातील पोलीस दलांच्या वतीने औरंगाबाद येथील क्रांती चौक येथे रन फॉर औरंगाबाद हा उत्साहात संपन्न झालाय. जातीभेद विसरून शहराच्या उन्नतीसाठी हजारो औरंगाबादकर एकत्र आलेत. सकारात्मक विचार घेऊन ते धावलेत. यात लहान थोरांचा सहभाग, तरुणांचा उत्साह आणि सामाजिक एकतेचा गगनभेदी घोषणांनी क्रांती चौक परिसर अक्षरशः दणाणून गेलाय. या कार्यक्रमात मेरी बेटी मेरा अभिमान, माझी मुलगी करेल माझे स्वप्न साकार, बेटी बचाओ बेटी पढाओ, पाणी बचत करा, झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या. जातीय सोपाला वाढवण्याचा प्रमुख उद्देश ठेवून रन फॉर औरंगाबाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कुमार सिंगल, जिल्हाधिकारी उदय चौधरी इत्यादी मान्यवरांसोबत सर्व वयोगटातील नागरिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी अशा 3,500 औरंगाबादकरांनी यात सहभाग नोंदवलाय. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज मुंबई डेस. अमळनेर तालुक्यातील जळोद या गावातील तरुणांनी गावात वर्गणी गोळा करून वृक्षारोपण केले. पर्यावरणाचा विचार करता झाडे लावू झाडे जगू असा निर्धार गावातील तरुणांनी केलाय. 60 ते 70 झाडांची लागवड या तरुणांनी केली आहे. कोणत्याही पुढाऱ्याची मदत न घेता हा उपक्रम तरुणांनी राबवलाय. यात बाहेरगावी नोकरीसाठी गेलेल्या नागरिकांची मदत केली असल्याचंही तरुणांनी सांगितलंय. एकंदरच या तालुक्यात सर्वत्र तरुणांचे कौतुक होत आहे. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. 26 जुलै रोजी झालेल्या पुरामुळे कल्याण मुरबाड रोड जवळ रायते पूल खचला होता. यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता. अशातच नागरिकांना ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत PWD ठाणे, जिल्हा विभाग अभियंता महाजन यांनी रायते पूल तातडीने दुरुस्त करून नागरिकांसाठी खुला केलाय. 26 जुलैच्या पुरामुळे कल्याण मुरबाड रोड जवळील उल्हास नदीवरील रायते पूल खचला होता. PWD ठाणे विभाग जिल्हा अभियंता महाजन यांनी रविवारी रायते पूल पुन्हा दुरुस्त करून रहदारीसाठी हा पूल मोकळा करण्यात आलाय. असा सेल्फी फोटो काढून व्हॉट्सअपवर शेअर करून ही माहिती दिली आहे. अवघ्या 12 तासात खचलेला रायते पूल दुरुस्त करून नागरिकांच्या रहदारीसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. रायते पुलाला 2 जुलै रोजी तडे पडले होते. याची माहिती PWD ठाणे विभाग अभियंता महाजन यांनी उल्हास नदी बचाव कृती समिती यांनी 2 जुलै रोजी परिपत्रकाद्वारे तसेच फोटोद्वारे दिली होती. त्यावेळेस जर रायते पुलाची काळजी घेतली असती तर ही अवस्था झाली नसती. संबंधित अधिकाऱ्यांनी समाजसेवी संघटनांना ही माहिती पत्र सादर करतात, त्याच वेळेस त्या पत्राची दखल घेतली असती तर रायते पूल सारख्या होणाऱ्या दुर्घटना टळू शकतात.
प्रतिनिधी हरी अलर्ट सह आधार न्यूज मुंबई डेस्क। शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। तालुक्यातील सर्वच भागातील रस्त्यांची पावसाळ्यात अक्षरशः चाळण झाली आहे। यामुळे येथे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। शहापूर ते चोंडा या अनुयुटी प्रकल्पाद्वारे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या बांधलेल्या मोरव्या वाहून गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे। MCRDC अंतर्गत सुरू असणाऱ्या शहापूर मुडवार रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्यांमुळे प्रवाशांना त्रास होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे। शहापूर तालुक्यातील चालू असणाऱ्या कामांमुळे व पडलेल्या खड्ड्यांमुळे तालुक्यातील जनता हैराण झाली असून वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। बांधकाम प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे। प्रतिनिधी योगेश हजारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। हिंगोली जिल्ह्यामधील नरसे नामदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी चोख असा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। संत नामदेव महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे नामदेव महाराज हे साक्षात पांडुरंगास नरसिंह नामदेव येथे भेटीस बोलवायचे, कारण ते पांडुरंगांचे लाडके भक्त होते। त्यामुळे विठुरायाला नामदेवाच्या भेटीला म्हणजेच कामिनी एकादशीला येथे यावे लागत, त्यामुळे ही पंढरपूरची प्रतवारी असे मानले जातात। साक्षात विठू माऊली या ठिकाणी येतात असे वारकरी बांधव व येणाऱ्या भाविकांचे मत आहे। या दिवशी लाखो भाविक नरसी येथून दर्शन घेऊन जातात व त्यांना साक्षात विठुरायाचे दर्शन घेतले असे वाटते। प्रतिनिधी बाळाजी शिंदे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात मृत नातेवाईकांना पोस्टमार्टम रिपोर्ट साठी वर्षानुवर्षे थांबावं लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। अकलूज माळशिरस तालुक्यातील सोमनाथ होळकर व ज्ञानेश्वर शेंडगे यांची सरटी या परिसरात 3 एप्रिल 2016 ट्रक खाली सापडून दुर्दैवी अंत झाला होता। या घटनेला आज 3 वर्ष पूर्ण झालेत, तरी देखील अद्याप सोमनाथ होळकर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट इंदापूर उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने देण्यात आलेला नाहीये। कोणताही पोस्टमार्टम रिपोर्ट 8 दिवसांमध्ये नातेवाईकांना देणे शासकीय रुग्णालयाला व पोलिसांना बंधनकारक असते, मात्र आज 3 वर्ष झाले तरी मृतांच्या नातेवाईकांना पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यात आलेला नाही। या संदर्भात इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार व पुन्हा जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी तात्काळ पोस्टमार्टम रिपोर्ट देण्याचे सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, तरी देखील अद्याप सोमनाथ होळकर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट डॉक्टरांनी दिलेला नाही। तरी तात्काळ पोस्टमार्टम रिपोर्ट द्यावा अशी मृतांच्या नातेवाईकांनी मागणी केली। दरम्यान मृत माणसाचे पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला जर डॉक्टरांना 3 वर्ष लागत असतील तर मग सर्वसामान्यांचा आजार शोधायला किती दिवस लागतील असा प्रश्न उपस्थित झालाय। 2016 माझ्या पाचा सोमनाथ प्रभूत होळकर आणि त्याचा मित्र माईनगरचे शेंडगे अशा दोघांचा सराटे ते ट्रक ऍक्सिडेंट झाला होता। वास्तविक पत्ता 2016 ते आज 2019 बारामती कोर्टामध्ये केस चालू आहे। आम्हाला PM रिपोर्ट पाहिजे होता, त्यासाठी डॉक्टर साहेबांकडे आलो असता आम्हाला PM रिपोर्ट शेंडगेंच्या दिला, परंतु फरकाचा PM रिपोर्ट आम्हाला देण्याची अटक केली। वास्तविक पत्ता आम्ही 4 ते 5 दिवस यांच्याकडे सलग घेतूया, तर आज देतो उद्या देतो 2 दिवसांनी या इंदापूर पोलीस स्टेशन पवारने तरी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनचे PI पवार साहेबांना भेटलो, त्यांचे वडील आणि मी साहेबांनी स्वतः फोन करून सांगितलं डॉक्टर साहेबांना की तुम्ही त्यांचा PM रिपोर्ट देऊन टाका। साहेबांनी लेखी पत्र पोलीस स्टेशनने दिलंय का सरकारला? फोनवरती जाहीर त्यांनी सांगितलं। त्यानंतर प्रतिनिधी गणेश कांबळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क। आधीच इंदापूर तालुक्यातील राजकारण तापले असून अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपाच्या वाट्यावर असल्याची चर्चा सध्या इंदापूर तालुक्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरतोय। यामध्ये राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार दत्तात्रय भरणे हे पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। सध्या इंदापूर तालुका येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, अशोक भोगरे, अप्पासाहेब जगदाळे, दत्तात्रय भरणे हे सर्वजण इच्छुक आहेत, परंतु इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी असून आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे, कारण दोन्ही पक्षाचे नेते मंडळी भाजपाच्या सानिध्यात असल्याने भाजप नेमकं कोणाला डावलणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे। प्रतिनिधी गणेश कांबळे सह आधार न्यूज मुंबई डेस्क।
शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवी पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी महापौर विनिता राणे, रवींद्र कपोते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग देखील उपस्थित होता. शिकवण दिली त्या शिकवणीच्या नुसार गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने शिवसेनेचं मी काम करतोय आणि शिवसेना वाढीच्या दृष्टीने जी जी कामं करता येतील, जी समाजातील लोकोपयोगी कामं आहेत ती करता येतील, ती कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातलाच एक भाग आहे की शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्याचबरोबर मोफत वह्या वाटप हा कार्यक्रम गेली 20 ते 25 वर्ष आम्ही सातत्याने राबवत आहोत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी मुलं उपस्थित असतात. शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेचा हा उपक्रम संपूर्ण कल्याणमध्ये एक वेगळा विषय या ठिकाणी असतो आणि मुलांना प्रोत्साहनपर काय देता येईल, मुलांना कशा पद्धतीने चांगलं मार्गदर्शन करता येईल याप्रमाणे ही शाखा काम करत असते. प्रतिनिधी दीपक पागुलसह आधार न्यूज मुंबई. गेले 3 ते 4 दिवस सतत मुसळधार पावसामुळे बदलापूर अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून वाहणाऱ्या कल्याण मोहिनी गावाशेजारी असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. यामुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीला पाण्याचा जोरदार प्रवाह वाढल्यामुळे मोहिनी गावाचा गणेश घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. तर रस्त्यावर पाणी ओसंडून वाहू लागल्याने मोहिनी गावाचे गावकरी विलास आंब्रे यांच्यासह अनेक घरे व भातशेती पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात 93.11% पाणीसाठा झालाय. सन 2005-26 जुलै नैसर्गिक आपत्ती आली होती. तीच परिस्थिती कल्याण जवळील वरप, कांबा, रायता, मोहने, मोहिनी गावातील पूरसदृश्य परिस्थिती भयानक पाहावयास मिळाली आहे. महापुराचे चित्र डोळ्यासमोर येत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. महापूर लक्षात घेता पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मोहिनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आताच्या होत असलेल्या सततच्या पावसामुळे ह्या आपल्या मोहिनी लगत असलेली उल्हास नदी जोरात वाहत असून याची महापूर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. प्रतिनिधी जितेंद्र कानडेसह आधार न्यूज मुंबई. माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना नेते हाजी अखिल शेठ यांचा आज वैजापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय. त्यावेळी बाळासाहेबांनी भाजप व सेनेवर टीका केली. ते पुढे म्हणाले, हे सरकार महाराष्ट्राला विकत आहे. सरकारचे काम करण्याची इच्छा नसून पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीला मतदान करून वंचितचे सरकार महाराष्ट्रात आणावे असे ते यावेळी म्हणाले. पाणी हा प्रश्न ज्वलंत होत चाललेला आहे. दुष्काळी भागाला असणारं पाणी दिल्या जाऊ शकतं हे आपण घ्या, आपण लक्षात घ्या. दोनगावचा भोगदा झाला तरी ह्या भागाला पाणी येऊ शकतं अशी असणारी परिस्थिती. आज असणारं जे काही एक्सप्रेस कनाल आहे ते एक्सप्रेस कनालमधला असणारा चारा काढल्या तर त्याच्यातलंही पाणी त्या ठिकाणी मिळू शकतं. नाही असं नाही, पण इच्छाशक्ती असली आणि म्हणून वंचितांचं सरकार आणा, आपण पाणी पाजण्याचं कामकाज निश्चितपणे करू एवढं. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.